नमस्कार, मी संतोष मिसाळ, दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. सावकाराच्या त्रासाला कंटाळून संपवली जीवनयात्रा, रांजणीतील शेतकऱ्याची आत्महत्या, सावकार अटके. बोगस सह्यांच्या आधारे भूसंपादनाचे 3.5 कोटी हडप, काळूवळवाडी जुनोनी येथील 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. कौटुंबिक नैराश्यातून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या. काँग्रेसने वडेट्टीवारांना आवरावे अन्यथा बघून घेऊ, माऊली पवार. पोलीस निरीक्षक सूर्यकांत पाटील ग्रामीण मध्ये उप अधीक्षक, राज्यातील 96 पोलीस निरीक्षकांना पदोन्नती. आणि सोलापूर ग्रामीण मध्ये 62 पॉझिटिव्ह तर 55 कोरोना मुक्त. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. गावातील सावकाराकडून होणाऱ्या असह्य त्रासाला कंटाळून शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना नुकतीच पंढरपूर तालुक्यातील रांजणी येथे घडली आहे. ही घटना गुरुवारी रात्री घडली असून अरुण ज्ञानेश्वर माळी वय वर्ष 55 असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेचे वृत्त समजताच या परिसरात शोककळा पसरली आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचा मुलगा अभिजित माळी याने याबाबत फिर्याद दाखल केली असून संबंधित सावकारास अटक करण्यात आली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रांजणी येथील शेतकरी अरुण ज्ञानेश्वर माळी हे गेल्या 6 महिन्यांपासून सावकाराच्या त्रास आणि जाचाला कंटाळले होते. व्याजाने घेतलेल्या पैशाच्या व्याजासाठी सावकाराकडून वेळोवेळी तगादा लावला जात होता. सावकाराकडून होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून आपल्या वडिलांनी आत्महत्या केली असल्याची फिर्याद अभिजित माळी यांनी दिली आहे. साहेबराव घाडके तिघेही राहणार रांजणी तालुका पंढरपूर यांच्या विरुद्ध पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यांच्या विरुद्ध पंढरपूर तालुका पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 306, 506, 34 आणि महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 कलम 39 आणि 42 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक किरण अवचर हे करीत आहेत. स्टॅम्प वर आधार कार्डची छायांकित प्रत व फोटो चिटकावून खोट्या सह्याच्या आधारे भावकीतील 10 जणांनी संगनमताने फसवणूक करीत सांगली सोलापूर महामार्गाच्या निर्मितीसाठी भूसंपादन झालेल्या जमिनीच्या मोबदल्याची सुमारे 3.60 कोटी रक्कम हडप केली आहे. या प्रकरणी काळूवळवाडी जुनोनी येथील 10 जणांविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जुनोनी काळूवळवाडी येथील अंकुश मनोहर कांबळे यांच्या मालकी वहिवाटीची जमीन गट नंबर 180 या जमिनीमधून सांगोला सांगली सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 गेलेला असल्याने भूसंपादन झाले आहे. त्या संदर्भात भूसंपादन झालेल्या मोबदल्याची नोटीस त्या गटाशी संबंधित असणाऱ्या सर्व व्यक्तींना त्यांच्या नावे भूसंपादनाचा मोबदला 3.60 लाख 24 हजार 102 रुपये अशी नमूद करून एकत्रित त्या पाठवल्या होत्या. सदर नोटीशीमध्ये फिर्यादीचे मयत वडील मनोहर कांबळे यांचे नाव देखील नमूद होते. सदर दरम्यान नोटीस मिळाल्यानंतर तानाजी मारुती कांबळे यांनी स्वतःच्या नावे 100 रुपयाचे स्टॅम्प घेऊन संजय अशोक कांबळे, नवनाथ सोपान कांबळे, सुवर्णा सुधाकर कांबळे, अनिता केशव कांबळे, सदाशिव बापू कांबळे, विठ्ठल दामू कांबळे, कुमार तातोबा कांबळे, शशिकांत मनोहर कांबळे, गोरक्ष सखाराम कांबळे, सर्वजण राहणार काळूबाळवाडी जुनोनी तालुका सांगोला यांनी अंकुश कांबळे यांचा भाऊ नंदकुमार प्रफुल्ल व आई तुसाबाई यांच्या घरी येऊन तुम्हाला तुमच्या मोबदल्याची रक्कम द्यायची असून त्याकरता फोटो, आधार कार्ड, छायांकित प्रती जोडून घेऊन गेले. माचनूर येथील सागर तुकाराम शिवशरण वय वर्ष 26 या तरुणाने कौटुंबिक नैराश्यातून दारूच्या नशेत घरातील लोखंडी अँगलला रस्सीने गळफास घेऊन सायंकाळी आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसात अकस्मात मयत अशी नोंद झाली आहे. दरम्यान मयताचे कारण अस्पष्ट असल्याने पोलिसांनी विसेरा राखून ठेवला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील मयत सागर तुकाराम शिवशरण हा कौटुंबिक नैराश्यात होता. तसे त्याला दारूचे व्यसनही असल्याने त्यांनी दारूच्या नशे दिनांक 25 रोजी सायंकाळी 4 वाजता माचनूर येथील भीमनगर मधील राहते घरी लोखंडी अँगलला रस्सीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खबर आप्पा दादा शिवशरण यांनी पोलिसात दिली आहे. अधिक तपास बोराळबीटचे पोलीस करीत आहेत. काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार हे वेळोवेळी मराठा समाजाला विरोध करण्याचे धोरण अवलंबित आहेत. काँग्रेसने त्यांना वेळीच आवरावे अन्यथा बघून घेऊ असा इशारा मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.
अखिल भारतीय काँग्रेस पक्षाला सकल मराठा समाज सोलापूर जिल्ह्याच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांना आवरा. वडेट्टीवार हे आज मराठा आरक्षणाच्या बाबतीत ज्या पद्धतीने विरोधी भूमिका मांडत आहे याचा विचार करता भविष्यात मराठा समाजाने काँग्रेसला कोणते दिवस बघण्यास भाग पाडावे लागेल हे सांगण्याची गरज नाही. काँग्रेस पक्ष महाराष्ट्राच्या मातीमध्ये उभा करण्यामध्ये मराठा समाजाचे प्रचंड योगदान आहे. आजही काँग्रेस पक्षामध्ये मराठा समाजाच्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची मोठी संख्या आहे. तरीही मंत्री विजय वडेट्टीवार हे मराठा समाजाला प्रत्येक वेळी ओबीसीच्या आरक्षणासाठी विरोध करत आहेत. हे अतिशय दुर्दैवी बाब आहे. काँग्रेसच्या राज्यातल्या व देशातल्या नेतृत्वाने याचा गांभीर्याने विचार करावा, अन्यथा मराठा समाजाच्या मतपेढीस भविष्यातल्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला मुकावे लागेल याची दखल काँग्रेस नेतृत्व त्वरित घेईल असेही माऊली पवार यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र राज्याच्या गृह विभागाने राज्यातील 96 पोलीस निरीक्षकांना सहाय्यक पोलीस आयुक्त तथा पोलीस उपाधीक्षक या पदावर पदोन्नती दिल्याचा आदेश जारी केला आहे. त्यामध्ये सोलापूर शहरातील 1, सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील 2, केगाव प्रशिक्षण केंद्रातील 1 पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे. गेल्या वर्षभरापासून प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील 96 पोलीस निरीक्षकांना पदोन्नती देऊन गृह विभागाने सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षक होण्याचा मार्ग मोकळा केला आहे. पदोन्नतीची वाट पाहणाऱ्या पोलीस निरीक्षकांना गृह विभागाने वर्ष अखेरीस चांगलीच भेट दिली आहे. सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयात वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले सूर्यकांत पाटील यांना सोलापूर पोलीस ग्रामीण दलातील मुख्यालय पोलीस उपाधीक्षक म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. तर ग्रामीण मधील मुख्यालयाचा पदभार असलेले पोलीस निरीक्षक अरुण सावंत यांना अमरावती विभागाचे लाच लुचपत प्रतिबंध विभागाचे अप्पर अधीक्षक म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. सोलापूर ग्रामीण भागात शुक्रवार दिनांक 25 डिसेंबर रोजी दुपारी आलेल्या अहवालानुसार गुरुवारी रात्री 12 पर्यंत ग्रामीण भागातील 62 जणांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहे. यामध्ये 44 पुरुष तर 18 महिलांचा समावेश आहे. तर बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 55 आहे. यामध्ये पुरुष 38 तर 17 महिलांचा समावेश आहे. गुरुवारी 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण 2132 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 2070 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील आतापर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 37,808 इतकी झाली आहे. यामध्ये 23,400 पुरुष तर 14,384 महिलांचा समावेश आहे. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात एका नवीन बातमीपत्रासह. नमस्कार.